गोंयांत जाल्ल्या हुंवाराचो खुबश्या घरादारांक लोकांक फटको बसला. देखून हुंवार पिडेस्तांक मदतीचो हात म्हण कमीत कमी 10 कोटी तरी रक्कम लागतली म्हण केंद्राक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी घरमंत्री अमित शाह कडेन उलोवन हांव चडांत चड रक्कम मेळोवपाचो यत्न करतलो म्हण म्हायती केंद्रीय मंत्री श्रीपाद नायकान दिल्या. तशेंच खासदार निधींतल्यान 50 लाखांची मजत दिवपाची तांणी जाहीर केला. आरडीएक्स गोवा खातीर पणजेच्यान विलियम रॉड्रिगीस. कित्येक वर्सां अशे तरेचे पावसाचे जे काही एक तांडव जालो म्हाका दिसता खूब वर्सांनी गोंयांत पळयलो. खंय जातालें गोंयांतलो एक एक भाग खंय तरी पावसाळ्यांत खंय तरी बुडटाले, परंतु ह्या वेळार जो 3 तालुके मेनली तिसवाडी, पेडणे, बार्देस आनी बिचोली हेजे प्रमाण जो 4 तालुक्यांत इफेक्ट आमकां जाले. आनी हांव प्रशासनाचे खास करून कलेक्टर ऑफीस आनी इतर सगळ्यांचे अभिनंदन करता की ताणें लगेच ह्या गोश्टीचेर पावलां उचलून बरी कारवाय केल्ली आसा. पावस ज्या पद्दतीन पडलो आनी दुसरी गोश्ट म्हणजे एक पावस भरपूर पडलो जो ऑगस्ट म्हयन्याचो 67% पावस जो 30 दिसां वाटून वचपाचो तो जवळ 7 दिसांक 67% पडलो. त्याच बरोबर हाय टायड आनी धरणाचें उदक हे 2-3 गोश्टी ज्यो जाल्यो ताका लागून ही सगळी डॅमेज जाल्ली अशें निदर्शनाक आयलां. कलेक्टर ऑफीस बाकी सगळ्या ऑफिसाच्या माध्यमातून कलेक्टर धरून सगळे त्या त्या जे मामलेदार त्या त्या जे जॉईंट आपले डेप्युटी कलेक्टर आणि सगळ्यांनी आपलो व्यवस्थितपणे दौरो करून लोकांक बेगिना बेगीन रिलीफ दिवपाचें काम जें कितें केल्लें आसा. पयलें साळ, मेणकुरे, धुमाशे आनीक थोडेशे प्रमाणान साखळी मतदारसंघात आमोण्या ही लोवर लायन आशिल्ली थंय इल्लेशे त्रास जाले. तातूंतल्या जवळ जवळ 32 ते 34 लोकांक थंयच्यान तांकां रेस्क्यू करचें पडलें. आनीक शेतांची बरोबर घराची डॅमेज ही भरपूर जाल्ली आसा. म्हाका दिसता एक अंदाज आमी जो कितें चर्चा जाली तातूंतल्यान एक 10 कोटी पेक्षा जास्त एक दिसता कंपेन्सेशन लॉस जाल्लें आसा. खूब सगळी नॅचरल कॅलॉमिटी आमी कांय करूंक शकना, परंतु बेगिना बेगीन तांचे रिहेबिलिटेशन आनी हे सगळे जे कितें तांचे नुकसान भरपाई जाल्या तांकां बेगिना बेगीन पावोवपाचें काम जें आसा तें सरकाराच्या माध्यमातून बेगिना बेगीन करचें अशें आमी सगळे प्रयत्न करून हे करतले. जेन्ना अशे तरेचे नॅचरल कॅलॉमिटी येता तेन्ना खासदार निधीतून ह्या अशा हाची तरतूद केल्ली आसा. त्यामुळे आता जो कलेक्टरा कडेन उलयला जवळजवळ खासदार निधीतून एक मॅक्झिमम 50 लाख रुपया हांव ह्या सगळ्या कार्याक आज दिता आणि जेन्ना जेन्ना गरज पडटली तेन्ना ताचो वापर ह्या निधीचो करून लोकांक बेगिना बेगीन कंपेन्सेट करपाचें काम जाता. 10 कोटी जास्त म्हणटा मिनिमम आतां जे आमी हे केल्ले आसा आतां सर्वे एप्रोक्सिमेटली कदाचित बीसी कोणी जाऊ शकता. सेंट्रल गव्हर्नमेंटा कडेन फंड सेंट्रल गव्हर्नमेंटा कडेन आमी प्रयत्न करतले आणि ह्या हातूंत सेंट्रल गव्हर्नमेंटी खुबशे गोष्टी करू शकता आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंटाचो निधी आम्ही मेळतो. असेंब्लीन म्हणजे किमान 500 कोटीची नुकसान झाले असतं जाय म्हणून कित्याक टोटल लोकांना घर मोडला, घर बुडला, खूप एकूण जर पहिला नुकसान असा शेतांचे झाले कारण 2-3 दीस बुडून उरले कारणान तातूंतल्यान परत जे कितें वळिल्ले ताचे कितें कांयच उपाय जावची ना. म्हणून मिनिमम म्हटलं म्हणजे 10 कोटी म्हणलं ते एकूण आता जो प्रायमरी जो आमच्या कडे अहवाल येला त्या माध्यमातून ते काही किती पुढे वचू शकता. आणि भाऊ आणि खूप 4